विरोधकांची इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत 25 आणि 26 ऑगस्ट रोजी 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार. ठाकरे गट आणि शरद पवार गट संयुक्तरित्या बैठकीचं आयोजन करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आज दुपारी 4 वाजता शरद पवारांची मुंबईमध्ये भेट घेणार. राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवरती भेटीमध्ये चर्चा होणार. सूत्रांची माहिती. विदर्भातील 9 जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली. अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. आज कोल्हापुरातील घाट परिसरासाठी येलो अलर्ट. जिल्ह्यामध्ये इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याचा अंदाज. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर. राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गाचा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर परिणाम नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरण 100% भरलं. 2 दरवाजे उघडल्यानं वैतरणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. गोसीखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 94,495 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला असल्यानं प्रशासनाचा नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातून विसर्ग सुरू. 10,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले. धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीमध्ये विसर्ग. नदीकाठच्या 40 गावांना सतर्कतेचा इशारा. पालघर जिल्ह्यातील सारणी उरसे रस्त्यावरती पुराचं पाणी. वाहतुकीसाठी रस्ता बंद केल्यामुळे 10 गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे पालघर मनोर रोडवरती पाणी ओसरल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला. यवतमाळ जिल्ह्यातील 23 मंडळांमध्ये अतिवृष्टी. 30 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान तर 254 घरांची पडझड. नांदेडमध्ये पावसाचा कहर. पावसाचं पाणी घरात शिरल्यानं घराचं प्रचंड नुकसान. नागरिकांवर गुडघाभर पाण्यात रात्र काढण्याची वेळ. प्रशासनाचं दुर्लक्ष. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.